नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही आलो आहे कोल्हापूरमधल्या नवदुर्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सात्यायनी देवीच्या मंदिरामध्ये। हा एक कॉर्नर आहे आणि त्यातील हा रोड जातो तो डायरेक्ट मंदिराकडे जातो। इथून साधारण 1 किलोमीटरच्या आसपास मंदिर आहे, तर चला मग आपण आतमध्ये जाऊयात। तर आम्ही आत्ताच मंदिरामध्ये आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता समोर इथे मंदिर आहे। तर आपण आता आतमध्ये मंदिरामध्ये जाऊयात। मंदिराच्या बरोबर समोरच इथे एक पाण्याचं कुंड पाहायला भेटतं। यामध्ये ह्या साईडला इथे एक शिवलिंग सुद्धा आहे। त्याचबरोबर इथे आतमध्ये खाली इथे कासव सुद्धा आहेत, पाण्यामध्ये वगैरे बाहेर दिसतात। एक वरती आहे आणि एक खाली पाण्यामध्ये आहे। हे तर समोर एक कासव आहे आणि खाली पाण्यामध्ये एक कासव आहे तिथे। त्यासोबत इकडं पण आणखी आहेत, भरपूर कासव आहे तिथे। मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास, कोल्हासूर नावाच्या राक्षसाने आपल्या राजाच्या सुरक्षेसाठी 4 असुर नेमले होते। त्यापैकी दक्षिण दरवाज्याच्या सुरक्षेची जबाबदारी रक्तबीज नावाच्या असुराकडे सोपवलेली होती। त्या रक्तबीजाचा वध करण्यासाठी महालक्ष्मीने भैरवाला पाठवले। त्यानंतर रक्तबीज आणि भैरवामध्ये तुफान युद्ध झाले। यामध्ये भैरवाचा रक्तबीज समोर टिकावा लागला नाही। त्यानंतर कात्यायनी देवीने रक्तबीजाच्या वधासाठी अमृतकुंडाची स्थापना केली व या अमृतकुंडातील अमृतामुळे भैरवाचे सगळे सैन्य पुन्हा जिवंत झाले व त्यानंतर भैरव आणि रक्तबीजमध्ये पुन्हा एकदा युद्ध झाले व कात्यायनी देवी रक्तबीजावरती चाल करून गेली। पाठीमागच्या साईडला इथे परशुराम तीर्थ आहे आणि त्यासोबतच इथे समोर एक मंदिरसुद्धा आहे, पण ते मंदिर कशाचं आहे ते आता आपण जाऊन पाहूयात। त्याआधी आपण इथे परशुराम तीर्थ पाहूयात। ते आजूबाजूला आंब्याची झाडं खूप आहेत, पत्र्यावरती आंबे पडतात त्यामुळे आवाज येतोय। इथे एक पाण्याचं कुंड आहे आणि त्यासोबतच इथे बाहेरच्या साईडला हे परशुरामाचं छोटंसं मंदिर आहे। हे मंदिर आहे ते रेणुका देवीचं मंदिर आहे। दरवाजा बंद आहे, दरवाजा उघडला आहे।